अत्यंत महत्त्वाची आणखीन एक राजकीय घडामोड. राजेंद्र गाव इथे शिंदे गटामध्ये गेले आहेत. उद्धव गटाचा आणखीन एक खासदार शिंदे गटामध्ये सहभागी झालेला आहे. राजेंद्र गावित यांनी काल रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या या घडामोडींमुळे शिवसेनेला धक्का बसलेला आहे. शिंदे गटामध्ये उद्धव गटाचा आणखी एक खासदार हा राजेंद्र गावित यांच्या निमित्तानं पोहोचलेला आहे. या संदर्भातला अधिक तपशील आपल्याला आपले प्रतिनिधी यांच्याकडून आपण घेणार आहोत. राहुल पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. राहुल, माझा आवाज येतोय. ते राजेंद्र गावित यांचं शिंदे गटात जाण्याचं कारण काय ते सांगा. नक्कीच प्रसाद सर, आपण बघितलं तर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होते की एक खासदार जे आहे ते मोठ्या प्रमाणावर शिंदे गटात जाण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात कुठल्याही खासदारांनी उघडपणे एकनाथ शिंदे यांची भेट घेतली नव्हती. मात्र काल पालघरचे लोकसभेचे शिवसेनेचे खासदार आहेत राजेंद्र गावित यांनी उशिरा मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्या या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. त्याच पद्धतीने पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर जे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ज्यामध्ये जिल्हा प्रमुख असतील किंवा जिल्हा पातळीवरचे जे कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत त्यांनी मोठ्या प्रमाणावर एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांनी जे समर्थन आहे ते एकनाथ शिंदे यांना दर्शवलेलं आहे. ठाण्यानंतर पालघरमध्ये हा शिवसेनेला मोठा धक्का मानावा लागेल कारण की पालघर हा सुद्धा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. इथली लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा अनेक नगरपंचायती आहेत नगर परिषद आहेत त्याच पद्धतीने जिल्हा परिषद आहेत ह्या सगळ्यात शिवसेना सत्तेत आहे आणि हा मोठा एक झटका जो आहे तो शिवसेनेला मानावा लागेल. त्याच पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर राजेंद्र गावित यांनी राहुल आपल्याला याच्यासाठी थांबवतो. एक पडचण पुढचा मुद्दा आहे. राजेंद्र गावित यांना आपल्या त्यांच्या स्वतःच्या राजकीय भवितव्याच्या साठी काही ऍडजस्टमेंट हव्या आहेत का ज्याच्यासाठी ते शिंदे गटात गेलेत. त्यांना त्यांच्या मुलाला कुठे ना कुठेतरी तिकीट मिळवून द्यायचंय का. कारण आणखीन खोलवर जाऊन तपासली तर काय सापडतील. नक्कीच आपण बघितलं तर यापूर्वी राजेंद्र गावित हे भाजपकडून निवडणूक लढले होते मागच्या लोकसभेला आणि त्याच्यानंतर भाजप आणि शिवसेनेची जी युती झाली त्यावेळी भाजपकडूनच असं सांगण्यात आलं की राजेंद्र गावित हे शिवसेनेच्या तिकिटावर पालघर ही लोकसभा लढवतील आणि त्यानुसार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेच्या तिकिटावर ही लोकसभा निवडली आणि ते जिंकून सुद्धा आले. एकूणच आपण बघितलं तर जी राष्ट्रपती पदाची निवडणूक आहे त्यात सुद्धा राजेंद्र गावित यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र दिलं होती की द्रौपदी मुर्मू यांना जो पाठिंबा आहे तो एक आदिवासी महिला म्हणून द्यावा. त्याच पद्धतीने राजेंद्र गावित हे मुलाला सुद्धा या ठिकाणी प्रमोट करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण की मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजेंद्र गावित यांनी स्वतःचा मुलगा जो आहे रोहित गावित याला प्रमोट करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तसं फारसं यश जे आहे ते राजेंद्र गावित यांना आलेलं दिसलं नाही. त्यांच्या मुलाचा जो आहे पराभव झाला. राहुल, अत्यंत महत्वाची आपण तपशीलवार माहिती समोर आणलीत. स्वतःच्या मुलाच्या राजकीय भवितव्याच्या साठी खासदार राजेंद्र गावित यांनी हा निर्णय घेतल्याचं आपण सांगितलेलं आहे. धन्यवाद, तुम्ही ही एक तपशीलवार माहिती दिली त्याच्यासाठी.